हाँ जो है ना ऐसे बाहर निकाला ना तो आ जाला देवी लेणी देखील म्हणतात। इथं एक
इतिहास म्हणजे जो पूर्वगामी राजा होता त्यांनी आपल्या आधीच्या फ्रेंडला कातरी केली सांगायची आणि तिथं हे जे शिलालेख आहे त्याचं त्यांनी वर्णन करून ठेवलेलं आहे आणि या शिल्पकलेवरून आपल्याला दिसत त्या गौतमी बनसिरीचा किती दरारा होता किती आदर होता हे आपल्याला येथील शिल्पकला अभ्यासानंतर समजतो आणि त्यांनी इथं वर्णन करून ठेवलं आहे की माझे घोडे त्यांनी समुद्राचे कसे पाणी प्याले याचा अर्थ काय होतो त्यांनी समुद्राचे पाणी पिले म्हणजे त्यांचं साम्राज्य त्यांनी समुद्रापर्यंत होतं हा अर्थ होतो म्हणजे हे सांकेतिक भाषा आहे ती आपण समजली पाहिजे मी किती दानशूर आहे मी किती उदार आहे मी किती अहिंसावादी आहे हे त्यांनी त्या शिलालेखात नमूद केलेलं आहे आता आपण इथं बघा इथं एका दिसत आहे काय त्यांनी काल्पनिक प्राण्याचे शिल्प तिथं नमूद केले आहे म्हणजे आपण कल्पना काही करू शकतो कल्पना करायला आपल्याला काही लागतं का आपण म्हणत पाहिजे आणि त्याच्यावर माऊत बसलेला आहे बघा इथं माऊत आहे इथं पण माऊत आहे माऊत हाती चालवणारा इकडे तुम्हाला दोन सिंह दिसतील बघा हे सिंह बसलेले आहे त्याच्यावर सुद्धा तुम्हाला दिसतो त्यानंतर इथं हाती दिसत आहे तुम्हाला हातीची कान बघा कशी कोरलेली नाही त्याच्यावर जो एक माऊस आहे इकडे एक महिला आहे तिथं माऊस आहे इकडे देखील बघा सिंह कोरलेला आहे हा सिंह हा एक कशा बघा हे बघा दिसते त्याचे दात दिसतात बघा हे डोळे कान म्हणजे किती छान प्रकारे त्यांनी कोरलेला आहे तो दिसतोय तुम्हाला त्यांच्या सिंहावर बसलेला आणि इथं बघा हे हत्ती या हत्तींनी आपल्या सोंडीमध्ये काय उचललेलं दिसतंय त्याची जिलय बघा इथं तो दिसतोय तुम्हाला त्यांच्या सिंहावर बसलेला आणि इथं बघा हे हत्ती या हत्तींनी आपल्या सोंडीमध्ये काय उचललेलं दिसतंय त्याची जिलय बघा किती छान आहे किती एकदम स्मूथपणा आहे कशा प्रकारे त्यांनी केला असेल फक्त शनी आणि आठवड्याने कशा प्रकारे वापरला असेल किती विचार करण्यासारखा आहे हे जे खाली दिसत हे हार्मिका म्हणतात त्याला इथं जे आहे त्याला आमलक शिल्प म्हणतात आमलक म्हणजे काय आमलं आमलं म्हणजे काय कशाला म्हणताय फळे खायचं फळे आवळा याच्या मागं पण एक कथा आहे ज्यावेळी सम्राट अशोकांनी बुद्ध धर्म स्वीकारला त्यानंतर त्यांनी आपली सर्व संपत्ती धर्मात वाहिली म्हणजे लोक कल्याणासाठी वापरली त्यांनी लोकांच्या हितासाठी वापरली म्हणजे त्यांच्याकडं त्यांनी त्यांचे मुलं देखील दान दिले धर्माला महिंद आणि संघमित्र त्यांनी श्रीलंकेत पाठवले ते पाठवल्यामुळे काय झालं तिथं मोठ्या प्रमाणात धर्मप्रचार झाला म्हणजे त्यांनी धर्मप्रचारच देखील नेमले होते सम्राट अशोकांनी त्यामुळे आज जर आपण बघितलं तिबेट म्यानमार चीन जपान इकडं मोठ्या प्रमाणात बुद्ध धर्माच्या आचरण करणारे आपल्याला समुदाय भेटतो तर हे याच्यामागची कथा काय आहे ज्यावेळेस एक शिकू भिक्षाटनासाठी सम्राट अशोकांकडे गेला होता त्यावेळेस सम्राट अशोकांकडे फक्त एक आवळ्याचं शिल्प राहिलेलं होतं आवळ्याचं फळ राहिलेलं होतं ते सुद्धा त्यांनी शेवटी त्या भिक्खूंना दान दिलं आणि नंतर येणाऱ्या राजांनी त्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी ते शिल्प या लेणीमध्ये कोरलेलं होतं आणि हे प्राणी बघा हे प्राणी दिसत आहे त्यांचा चेहरा वेगळा आहे आणि शरीर पण वेगळं आहे म्हणजे ते त्यांनी ते तोडून धरलेलं दिसतंय त्याला आधार दिलेला असं त्यांचं दाखवलेलं आहे इथं बघा बैल दिसतोय त्याचे कान बघा इथे शिंग बघा त्या नाकोड्याला त्याचे ते छान कोरले आहे देखील तुम्हाला माहिती आली ते बघा ते हातात कोणी उभी आहे हातातील अलंकार बघा कानातील अलंकार बघा जागा देजा माझा कशा प्रकारची वेशभूषा केली आहे हे पद्धतीला आपल्याला ही वेदिका पट्टी आहे आणि हे पिलर दिसते तुम्हाला बघा एक नंबरच्या इथं आपण चौकोनी विचार बघितले याला आकार दिलेला बघा तसा अष्टकोनी आकार आहे एक
कशाचं प्रतीक आहे? अष्टांगिक मार्गाचं प्रतीक आहे. म्हणजे फक्त दमाचं सर्वसारा आपल्याला या लेणीत बघायला भेटतं. जिथे आहे तिथे पण नक्षी कोरलेली आहे, वेलीच्या पानासारखी तिथे पद्धतीने नक्षी कोरलेली आहे. म्हणजे प्रत्येक स्तंभात काहीतरी वेगळेपण असायला हवं, काहीतरी सुबक असायला हवं या दृष्टीने याची निर्मिती केली. तिथे देखील तुम्हाला एक कोणती सेवा ऍक्च्युअली छान बोलली जाते. मोठा पॉइंटर कोणाकडे? वाघमारे सर. Yeah.
सिस्टम नंतर सी आहे व सी आहे सीला पहिला पहिली विलांडी आहे हा क आहे त्याच्यानंतर म आहे मला पहिली विलांडी आहे हा क आहे सी व मी तर फोकस हा ल आहे ल ला एक मात्र आहे ले आणि हा न आहे हा क आहे हा प आहे हा त आणि हा स नंतर हा र आहे र ला एक कान आहे रा हा म आहे हा न आहे हा क आणि हा स हा ल आहे ल ला एक मात्र आहे ले हा न आहे आणि हा त आहे हा त ला एक मात्र आहे आणि य आहे हा ध आहे आणि हा म आहे म्हणजे पूर्ण सिद्धम शिव मित लेखक उत्तस राम नकस लेन म्हणजे सिद्धम ह्या त्या काळामध्ये पदवी किंवा उपाधी प्रकारे वापरायचे सिद्धम आणि लेखक शिवमित्र यांचा मुलगा राम नकस रामनाग यांनी ही लेणी आम्हाला दान दिलेली आहे.